सुप्रभात मित्रांनो लग्नाची बीडी मालिकेच्या बारा मेच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की सिंधू ही कॉलेजला गेलेली असते तेव्हा मोठी काकू राजेश्रीला सांगते की आपल्या घरातील स्त्रिया ह्या सात वाजायच्या आतमध्ये घरामध्ये असतात तेव्हा ही सिंधू सातपर्यंत कॉलेजवरून येणारच नसल्याचे मोठी काकू राजेश्रीला सांगते सिंधू ही सात वाजेच्या आत घरामध्ये येईल असा शब्द राजेश्रीने मोठ्या काकूला दिलेला असतो तेव्हा मोठी काकू सिंधू येणार नाही यासाठी राजेश्रीबरोबर पैज लावते तर मोठी काकूचे नियमाप्रमाणे सात वाजायच्या अगोदरच सिंधू ही कॉलेजवरून घरी येते तेव्हा राजश्रीला मोठा आनंद होतो आणि राजश्री मोठ्या काकूला घड्याळ बघितले का असे विचारते आणि सिंधूकडे बघत राजेश्री रुक्मिणीला सांगते की मी तुम्हाला सांगितले होते ना मला दिलेला शब्द सिंधू नक्की पाळेल म्हणून बघा सिंधू सातच्या आत घरामध्ये आली तेव्हा मी वाट बघते वहिनी तुम्ही पैज लावली आहे ते आता पूर्ण करा असे राजेश्री मोठ्या का काकूला सांगते तेव्हा विसरलात की काय तुम्ही माझ्याबरोबर पैज लावली होती ना मला गोड शब्द दिला होता तुम्ही आठवतंय का तुम्हाला असे राजेश्री मोठ्या का काकूला म्हणते आणि या ना या असे म्हणत मोठ्या का काकूला सिंधू समोर आणते तेव्हा सिंधूने आता मोठ्या का काकूच्या नियमाप्रमाणे सात वाजायच्या आत घरामध्ये येऊन मोठ्या काकूने राजश्रीबरोबर लावलेल्या पैजेची वाट लावली आहे आणि आता त्या पैजेप्रमाणे मोठ्या काकूला वागावे लागणार आहे तेव्हा आता त्या पैजेप्रमाणे मोठी काकू समोर वाकून नाक रगडणार का हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा